कामठी में विश्व प्रसिद्ध ड्रैगन पैलेस मंदिर के 23वीं वर्षगांठ को चिन्हित करने के लिए 8 से 10 नवंबर 2022 तक 3 दिवसीय ड्रैगन पैलेस महोत्सव का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान ड्रैगन पैलेस टेंपल के प्रमुख सुलेखा कुंभारे द्वारा दी गई है। ड्रैगन पैलेस फेस्टिवल में विभिन्न सामाजिक, धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रम शामिल है। ड्रैगन पैलेस फेस्टिवल का उद्घाटन महाराष्ट्र राज्य के वन और सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार के हाथ से होगा। कार्यक्रम की अध्यक्षता ड्रैगन पैलेस टेंपल के प्रमुख और पूर्व राज्य मंत्री सुलेखा कुंभारे होंगे। उल्लेखनीय है कि इस वर्ष पहली बार ड्रैगन पैलेस महोत्सव के आयोजन के लिए महाराष्ट्र सरकार के सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक निदेशालय मुंबई की 8 से 10 नवम्बर तक आयोजित ड्रैगन पैलेस महोत्सव में विशेष भागीदारी होगी। संदेश विट्ठल उमव और पार्श्व गायिका वैशाली माले बुद्ध और भीम गीत प्रस्तुत करेंगे। कार्तिक पूर्णिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल्स 23वा वर्धापन दिन ड्रैगन पैलेस फेस्टिवल च्या माध्यमातून आम्ही साजरा करणार आहोत। ड्रैगन पैलेस फेस्टिवलचं आयोजन 8 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत हा आयोजन राहणार आहे। या फेस्टिवलच्या निमित्ताने अनेक सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आम्ही लोकांना देणार आहोत। 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळला 10:30 वाजता पूजनीय भिक्षू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष बुद्धवंदनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उपस्थित भिक्षू संघ हे धम्मदेशनासुद्धा उपस्थित लोकांना देणार आहेत। या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे भिक्षू संघाला चिवरदान व भोजनदान देण्यात येईल। दिवसभर हा कार्तिक पौर्णिमेला अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत, हरदास विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि स्थानिक जे कलाकार आहेत त्यांना हा मंच उपलब्ध करून दिलेला आहे आणि दिवसभर हा सांस्कृतिक कार्यक्रम चालणार आहे। सायंकाळला 6:30 वाजता विठ्ठल उमप यांचा मुलगा जो आहे संदेश उमप याचं एक मोठा कार्यक्रम आम्ही बुद्ध ही बुद्ध या टायटल खाली आम्ही त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ते मुंबईवरून जवळपास 12 ते 15 लोकांचं कलाकारांना घेऊन ते मुंबईवरून या ठिकाणी सादर करण्याकरिता उपस्थित राहणार आहे। या फेस्टिवलच्या अंतर्गत 9 तारखेला सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये प्रवीण भिवगडे सहित जे नागपूर आणि कामठीचे जे कलाकार आहेत त्यांना हा मंच उपलब्ध करून दिला जाईल। 9 तारखेनंतर 10 तारखेचा जो कार्यक्रम आहे, 10 तारखेला पार्श्वगायिका वैशाली माळे यांचा हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही संध्याकाळला केलेलं आहे। या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक कलाकारांना हा व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत, त्याचा आम्हाला आनंद आहे। सोबतच एक्झिबिशन्ससुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, त्यामध्ये महिला बचत गटांना निःशुल्क या ठिकाणी आम्ही स्टॉल्स उपलब्ध करून देणार आहोत। ड्रॅगन पॅलेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होतं आहे की महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक कार्य विभाग यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाला फार मोठं योगदान दिलेलं आहे। माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या या फेस्टिवलच्या करिता फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटनसुद्धा होणार आहे। पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेसमध्ये महाराष्ट्र शासन पुढाकार घेऊन या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान देत आहे हे फार मोठी उपलब्धी ड्रॅगन पॅलेससाठी आहे। म्हणून हे 3 दिवसाचं फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाची मेजवानी होणार आहे। तरी मला सर्वांना विनंती करायचं आहे की या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। मंगलवार 8 नवंबर 2022 को प्रातः 10:30 बजे पूज्य भिक्षु संघ के प्रमुख की उपस्थिति में विशेष बुद्ध वंदना एवं वचनबद्धता का आयोजन किया जाएगा। यत पूज्य भदंत महापंत, पूज्य भदंत विनन खीता, पूज्य भदंत विनवर खीता, पूज्य भदंत ज्योति, पूज्य भदंत ज्ञान ज्योति, पूज्य भदंत लवांश आदरणीय, भदंत ज्ञानदीप, पूज्य भदंत नंदवर्धन, पूज्य भदंत नागदीपंकर, पूज्य भदंत मेटानंद भादित, श्रद्धे भदंत मेटानंद भादित, पूज्य भदंत मेटानंद भिक्षु और मिनी संघ भी भाग लेंगे। सुलेखा ताई को कुम्हार के हवाले कर दिया जाएगा। जापान में आदरणीय भिक्षु वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से विशेष बुद्ध पूजा में भाग लेंगे। ड्रैगन इंटरनेशनल स्कूल, हरदास विद्यालय, डांस वेब क्रेज ग्रुप,
प्रिय दर्शन ग्रुप और स्थानीय कलाकार दोपहर 12:30 बजे से शाम 4 बजे तक सांस्कृतिक कार्यक्रम करेंगे। संदेश विट्ठल उमप सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करेंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।